आपण शाल पुष्पगुच्छ आणि रामलल्लाची मूर्ती देऊन करणार आहोत. जोरदार टाळ्या व्हायलाच हव्या ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलेला आहे. मी गणेश नायडू सरांना विनंती करते रामलल्लाची मूर्ती देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं आणि मान्यवरांना विनंती आहे पादत्राणे काढावीत. आपण रामलल्लाच्या मूर्ती देत आहोत. मान्यवरांचे आभार. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला 10 मिनिटं द्यावीत, त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणीजनांचा सन्मान सुद्धा करणार आहोत. अगदी 10 मिनिटं राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधूया. हो, लोकशाही संवाद, सामान्य माणसाशी सर संवाद. पहिला हप्ता 17 तारखेला लाडकी बहिणी योजनेचा खात्यात येतोय सर. किती लाडक्या बहिणींना या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि किती साधारण निधी हा पहिल्या हप्त्यात या ठिकाणी जमा होईल? काय म्हणालात? अगोदर तर तुमच्या लोकशाही न्यूज चॅनलला मी मनापासून शुभेच्छा देतो. संवाद कार्यक्रम ना, लोकशाहीचा संवाद. लोकशाहीमध्ये संवाद आणि चर्चेद्वारेच अनेक प्रश्न सुटतात, त्यामुळे अतिशय उत्तम आणि चांगल्या या आपल्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो. नेहमीच आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अनेक समाजातले प्रश्न मांडता आणि त्याची उकल देखील झालेली आपण पाहतो आणि त्याबद्दल मी मनापासून आपल्या लोकशाहीला शुभेच्छा देतो. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद. पहिला प्रश्न हाच आहे सर, 17 तारीख जवळ आलेली, अतिशय समीप, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. किती बहिणींना याचा लाभ मिळणार आहे आणि किती निधी एकाच वेळी खात्यात जमा होईल? साधारणतः किती लाखांच्या घरात हा निधी असेल? एकूण 17 तारखेला एक हप्ता नाही, 2 हप्ते मिळणार आहेत. आणि कारण 1 जुलैपासून आपण सुरू केलंय, त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे इन्स्टॉलमेंट जे 1,500 + 1,500 रुपये एका आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील. आणि जवळपास आता 1,40,00,000, आता 1,50,00,000 झाले, 1.5 कोटी झाले असतील. 1.5 कोटी महिलांचे बहिणींचे आमचे अर्ज आलेत आणि त्यामध्ये जवळपास 1,05,00,000 ते व्हेरीफाय झालेत, अप्रूव्ह झालेत आणि या 17 तारखेपर्यंत मला वाटतं हा आकडा आणखी वाढेल. सर, एक महत्वाचा प्रश्न की महिलांच्या हिताचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री अशी आपली दिवसेंदिवस ओळख होत आहे. एसटीमध्ये 50% सवलत असेल, त्यानंतर आईचं नाव लावण्याची पद्धत असेल आणि त्या व्यतिरिक्त आता लाडकी बहीण, रक्षाबंधन झालं, आता भाऊबीजेच्या वेळी काय? रक्षाबंधन बाकी आहे ना अजून, रक्षाबंधनाची आपण घोषणा केली. नाही, रक्षाबंधन आणि भाऊबीज हे फक्त रक्षाबंधनापुरतं हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाहीये. ही मुख्य रक्षाबंधन, भाऊबीज आणि भाऊबीजेपुरती नाही मर्यादित, ही कायमस्वरूपी आहे. खरं म्हणजे हा आमच्या लाडक्या बहिणींना माहेरचा आहेर आहे आणि तो टेम्पररी नाही आहे, तात्पुरता नाही आहे,
हा परमनंट आहे. पण सर तुम्ही म्हणताय हा परमनंट आहे, पण काही सत्ताधारी पक्षातलेच मग ते अगदी महेश शिंदे असू देत किंवा रवी राणा सुद्धा काल वक्तव्य केली की डिसेंबर नंतर मात्र निधी बंद केला जाईल किंवा दिलेला निधी आम्ही परत घेऊ, तर अशी विधानं करून कुठेतरी या योजनेला बदनाम करण्याचा किंवा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का? खरं म्हणजे आपल्याला सांगतो, मुख्यमंत्री म्हणून किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही निर्णय घेतला हा निर्णय जवळपास एक वर्षापासून आमच्या डोक्यात होता आणि त्याचं एकाच महिन्यात किंवा एका दिवसात असं ताबडतोब अशी कुठली योजना घोषणा होत नाही, त्याची त्याला प्रिपरेशन खूप तयारी लागते, सगळ्या गोष्टी लागतात आणि मनाची एक तळमळ देखील लागते आणि आपली नियत देखील असावी लागते देण्याची, ती सरकारची नियत आहे देण्याची आणि म्हणूनच आम्ही ही योजना सुरू केली. ही आपल्याला मी सांगतो कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही, ही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही केलेली नाही आणि आमचं सरकार जेव्हा लेख लाडकी लखपती योजना आम्ही सुरू केली तेव्हा कुठं निवडणुका होत्या? मुलगी जेव्हा जन्माला येईल 5,000, शाळेत जाईल 6,000, 5वीत जाईल 7,000, 11वीत जाईल 8,000, वयाच्या 18व्या वर्षी त्या मुलीच्या खात्यात 1,00,000 रुपये जमा होतील तेव्हा कुठे निवडणूक होती? त्यामुळे अशा अनेक योजना आम्ही सुरू केल्या, 50% ST सवलत महिलांना दिली तेव्हा कुठे निवडणुका होत्या? आणि त्याचबरोबर आता या योजनेला जी काही मूर्तरूप आम्ही देतोय याचं सगळी तयारी केली, त्याची पैशाची प्रोव्हिजन सगळ्या गोष्टी, तुम्ही तुम्हाला सांगतो की कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही, बाळगण्याचं कारण नाही. या योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षासाठी आम्ही 33,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आरक्षणाचा विषय आहे आणि त्या लगेच कुठे आरक्षणाला जाता? अरे बाबा, आता तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, महिन्याला 3 सिलेंडर माझ्या बहिणी इथे बसलेल्या आहेत, आता वर्षाचा आपला महिन्याचा खर्च कशी चालवतात, कशी कसरत करावी लागते हे आपल्या सगळ्यांना सर्वसामान्य माझ्या भगिनींना माहीत आहे. इवन मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई महिन्याचा खर्च, म्हणजे आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलोय, एक गरीब सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे, त्यामुळे मला याची जाणीव आहे गरीबाच्या आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाच्या काही व्यथा आणि वेदना असतात त्याला मला माहीत आहे. त्यामुळे ही कसरत आहे, महिला भगिनी घर चालवते आणि मग शाळेची फी असेल, दुधाचे पैसे असतील, रेशनिंगला लागणारे पैसे असतील, दवाखान्यासाठी पैसे काढावे लागतात, हे सगळं जे आहे हे तारेवरची कसरत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एक आधार देण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी या 1,500 रुपयांनी काय त्यांचं आयुष्य काय बदललेल असं नाही आहे, परंतु आज त्यांना जो काय, आता समजा एखादी आमची बहीण तिला माहेरी जायचं आहे, मग ती नवऱ्याकडे विचार करेल पैसे मागू की नाही मागू की नाही, थोडे मुलासाठी काही कपडे खरेदी करायचे असतील, खाऊ खरेदी करायचं असेल, सासूसाठी काही करायचं असेल, नवऱ्या सासऱ्यासाठी काय घ्यायचं असेल, तर मग ते थोडं मागणं थोडंसं अवघडच वाटतं ना. पण आता त्यांना मागावं लागणार नाही, त्यांच्या खात्यात जमा होतील पैसे, खात्यातले पैसे काढतील आणि खर्च करतील. शेवटी हा जो पैसा आहे हा महिन्याला 1,500 म्हणजे वर्षाला 18,000 रुपये, टोटल 33,000 कोटी रुपये वर्षाला हे जे पैसे आहेत हे शेवटी मार्केटमध्ये येतील. ही महिला खरेदी करेल काही ना काय, त्यामुळे ते अर्थव्यवस्था जी आहे त्याला चालना मिळेल. शेवटी अर्थव्यवस्था सगळ्यात भारी चालू कोण शकतो? तर माझी बहीण, माझी भगिनी चालवू शकते, कारण तिलाच जास्त माहीत असतं. आम्ही लोक काय घरातून बाहेर पडलो की बाहेर घेत आले, पण घरात त्या आमच्या भगिनीला त्या ठिकाणी घर चालवायचं असतं आणि सगळ्यात उत्तम अर्थव्यवस्थेचा चालवण्याचा अनुभव या आपल्या भगिनीने आहे. त्यामुळे आज तुम्हाला सांगते हे पैसे जे आहेत हे पैसे हे अर्थव्यवस्थेमध्येच येणार, हे मार्केटमध्येच येणार, हे कुठे फिक्स डिपॉझिटमध्ये जाणार नाहीत. जसे कुठे परदेशात कोण ठेवतो, कुठे कुठे काय काय ठेवतात ते पैसे,
तसे कुठे जाणार नाहीत, कारण हे हे पैसे यांच्या सगळ्या गाड्या जो आपला प्रपंच गाडा आहे हा चालवण्यासाठीच त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पण चालना मिळेल, अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, चलनवलन वाढेल मार्केटमध्ये. त्यामुळे आता तुम्हाला मी सांगतो, एसटीमध्ये आम्ही 50% सवलत दिली. आता एसटी तोट्यात होती, अधिकारी आणि आमचे लोक म्हणाले आता अगोदरच आपण तोट्यात आहोत, 50% आपण सवलत दिल्यानंतर आणखी आपल्याला तोटा सहन करावा लागेल, मग सरकारने आम्हाला मदत करावी लागेल. अरे बोललो, योजना राबवायच्या आधी कशाला रडताय, पहिले बघा तरी. आणि मग जे भरभराट झाली त्या एसटीमध्ये महिला भगिनी पूर्ण फुल बस. आता महिला भगिनी आमच्या आपल्या पतिराजाला सांगते, तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन येते, मार्केट करून येते, बाजारहाट करून येते. आता एसटी तोट्यातली फायद्यात आली म्हणजे एक उदाहरण आपल्याला सांगतो. त्यामुळे महिलांना सक्षम करणे यासाठी हा प्रयत्न आहे. आता तुम्हाला सांगतो, लेख लाडकी आपण सुरू केली, हे आपण सुरू करतोय. त्याचबरोबर दुसरीकडे मुली ज्या आहेत या मुलींचं उच्च शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील, ज्याला कोणाला व्हायचं हायर एज्युकेशन घ्यायचं आहे त्याला, तेव्हा सरकार 50% पैसे देत होते फीचे. 50% फी आम्ही देत असताना 50% फक्त पालकांना भरायची होती, पण एका मुलीने आत्महत्या केली कारण 50% पण तिचे पालक भरू शकत नव्हते. हे जेव्हा मला रात्री कुठल्या तरी चॅनलवर कळलं, 12:30 वाजून गेले होते. आता मी उशिरा जातो त्यामुळे तेव्हा कधी बातम्या बघायला मिळतात, 12:30 वाजली होती. तसाच मी तिथून चंद्रकांतदादा पाटील मंत्र्यांना फोन केला, त्यांनी पण 1:45 फोन उचलला माझा, कारण त्यांना माहिती आहे कधी मुख्यमंत्री रात्रभर काम चालू असतं तर माझे मंत्री पण अलर्ट असतात. आणि त्यांना मी सांगितलं, आपलं सरकार जे आहे हे सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणं सरकार म्हणतो आपण, हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो. मग या मुलीची आत्महत्या आपलं सरकार असून आत्महत्या होत असेल तर उपयोग काय? ही मनाला चटका लावणारी, वेदना देणारी ही घटना होती. त्याच दिवसापासून आम्ही सुरू केलं आणि मुलींना आता 100% फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तर आता आरक्षणावर येऊया. महिला धोरण शेतकऱ्यांना पण आम्ही दिले. शेतकरी तुम्हाला सांगतो, पहिलं राज्य आहे, शेतकऱ्यांना मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला. आपलं पहिलंच राज्य आहे, त्या 6,000 मध्ये आणखी 6,000 आपण टाकले. वर्षाला 12,000 शेतकऱ्यांना आता मिळत आहे. किती? 12,000. म्हणजे शेतकरी जो आहे त्याला 12,000 वर्षाला मिळणार, आणि त्याचं क्रॉप इन्शुरन्स जो आहे, पीक विमा, त्याचा प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागत होता, तो आता आम्ही भरतोय. शेतकऱ्याचा प्रीमियम सरकार भरतय, शेतकरी फक्त 1 रुपया भरतोय पीक विम्यामध्ये. कुठलं राज्य आहे? आणि आता या सर्व योजनांबरोबर आम्ही आता जे शेतकरी पंपाने शेती करतात, 7.5 HP पंप वापरतात, आता एक शेतकरी कुटुंब म्हणजे त्याचे 3-4 भाऊ असतात, त्यांचं कुटुंब असतं, मग विहीर असेल किंवा पाण्याचे जे रिसोर्सेस आहेत तिथून, नदीतून जे पंपाने पाणी लिफ्ट करून शेती करतात, त्यांना 7.5 HP पंपाला लागणारी वीज मुख्यमंत्री वीज बिल माफ योजना करून आम्ही माफ करून टाकलंय. शेतकरी आपला अन्नदाता आहे ना, तो सुखी तर आपण सुखी. हे झालं. याच्यानंतर महाविकास आघाडी विरोधी पक्ष म्हणाले, लाडक्या बहिणी आणल्या, आता लाडक्या भावाचं काय? अरे मनात बोललो, अरे लाडका भावाचं कधीपासून तुम्हाला कळायला लागलं? सगळे भाऊ पळाले, कोणीच नाही राहिलं. पण आम्ही लाडका भाऊ पण आणला, आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड
महिन्याला आमच्या युवकांना देण्याचं काम सुरू झालं. आज आम्ही काही लोकांना का हे दिलं, पत्र दिली, कालही पत्र दिली. आमचे जेवढे सरकारी कार्यालय आहेत तिथं मॅनपॉवर जिथं कमी आहे, निमसरकारी कार्यालय आहेत, महामंडळ आहेत तिथं मॅनपॉवर कर्मचारी कमी आहेत, अधिकारी कमी आहेत, तिथं यांना पाठवणार, तिथं ते ट्रेंड होणार. तिथून प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्या मालकांशी आमची चर्चा झाली आहे, त्यांना हे आमचे युवक तिथं काय म्हणतो त्याला इंटर्नशिप करणार आणि तिथं ट्रेनिंग घेणार. मग येणारे जे उद्योग आहेत त्यांना ट्रेन्ड मॅनपॉवर मिळणार हा देखील आम्ही निर्णय घेतला. म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी, लाडका भाऊ, कृषी शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना पण दिले 3000 रुपये वयश्री योजना, ते पण आता खात्यामध्ये जाणं सुरू होईल. लेख या लाडक्या बहिणीखाली सगळ्या जरा आमच्या योजना लपलेल्या आहेत. एक एक योजना आली की आम्ही दाखवतो, सगळे बाहेर काढतो. पण तुमचं चॅनलमध्ये दाखवा तुम्ही, आम्ही सगळं दाखवतो. तुम्ही आमच्या योजना दाखवा. आम्ही हा काय बोलला, तो काय बोलला, हे सरकार पडणार, अमक पडणार. अरे 2 वर्ष झालंय, 2.25 वर्ष सरकार मजबूतीने चाललंय. पहिल्या दिवसापासून देव पाण्यात बुडवले, सरकार पडणार 1 महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, 4 महिन्यात. मग मी बोललो ज्योतिषी मी पाठवू का तुमच्याकडे, सरकार पडलं नाही, सरकार मजबूत. अजितदादा येऊन भेटले आणखी आपल्याला, म्हणजे सरकार 200 आमदार आहेत आता. आता या हे तुम्ही चालवत असता, तुम्ही हे चालव ना अटल सेतू, 2 तास लागतात तिथं, 15 मिनिटात लोकांना जायला मिळतं. कोस्टल चालवा, कोस्टल हायवे, आपला कोस्टल रोड, समृद्धी हायवे, 20 तास प्रवास करायला लागतो. आज 7 ते 8 तासात मुंबईतला माणूस नागपूर, शेवटचा एक टप्पा बाकी आहे तो आता संपेल. म्हणजे तुम्हाला इथून जे 18-20 तासाचं अंतर, तुमचं 6 ते 7 तासावर 8 तासावर आलं. पूर्वी शेतकरी आपला मालाचा ट्रक घेऊन शेतमालाचा आज सकाळी निघाला, तिसऱ्या दिवशी इथं पोचायचा मार्केटमध्ये. आता सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी पोचणार, आहे की नाही गेम चेंजर. हे दाखवा तुम्ही शेतकऱ्या नायडू, गणेश, हे तुम्ही दाखवा, तुमचा TRP वाढेल. तुम्ही नुसते यांनी काय बोलला, त्याचं सरकार पडणार, तो काय बोलला, शिवाय शाप तर आम्हाला पहिल्या दिवसापासून घालतायत. पण आम्ही त्याला काय त्याच्याकडे बघत नाही, दुर्लक्ष करतो नेहमी. आम्ही सांगतो आरोपाला आम्ही आरोप करणार, आरोपाला आरोपाने उत्तर नाही, आरोपाला कामातून उत्तर देणार, म्हणून एवढी कामं आम्ही करू शकलो. आज राज्यामध्ये विकासाचे प्रकल्प बंद पडले होते, काय काय सगळं बंद, मेट्रो बंद, कारशेड बंद, समृद्धी बंद, अटल सेतू बंद, सगळं बंद. आम्ही आल्यानंतर सगळं सुरू केलं. आता येणारे गणपती पण बंद होते तेव्हा. आम्ही आल्यावर सगळे सण उत्सव सगळे, शेवटी माणसाला मार्केटमध्ये फिरला पाहिजे, खरेदी विक्री झाली पाहिजे, सगळ्या गोष्टी आहे. शेवटी चलनवलन चाललं पाहिजे ना. कोविड करून घरात बसून का पोट भरताय? अरे व्यापारी लोक आंदोलन केलं दुकानं उघडा म्हणून, मंदिरं आपले पुजारी आपले सगळे त्यांनी मंदिरं उघडा म्हणून आंदोलन केलं. लॉकडाऊन हा काही लोकांचा आवडीचा विषय होता तेव्हा. अरे घरात बसून नाही चालत सगळं, फक्त एक फेसबुक लाईव्ह चालते का? फेसबुक लाईव्ह करून सरकार चालते, राज्य चालतंय? फेस टू फेस गेलं पाहिजे, समोर सामने सामने आणि संवाद केला पाहिजे. लोकांमध्ये जातो आम्ही, फील्डवर जातो, कामं पाहतो, पाहणी करतो. नुसतं फील्डवर नाही, शेतावर नाही तर गडावर पण जातो, ईर्ष्यावाडीसारख्या. गरज आहे लोकांमध्ये, त्यांची अडचण काय, त्यांच्या वेदना काय, त्यांचे दुःख काय, सरकार कशासाठी, मुख्यमंत्री काय, मुख्यमंत्री काय फक्त काय मंत्रालयात का बंगल्यात बसलाय? मुख्यमंत्री हा लोकांमध्ये गेला पाहिजे, लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे. आतापर्यंत मी सांगतो इथं येताना मग रस्त्यामध्ये 100 सह्या केल्या असतील मी त्या अर्जांवर. मुख्यमंत्री सहायता निधी 2.5 वर्षात
2 का 3 कोटी रुपये होते. या 2 वर्षात 300 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले. का नाही द्यायचे? अरे माझ्या एका सईने कोणाचा जीव वाचत असेल तर माझं पेन कशाला पाहिजे? म्हणून मी 2-2 पेन ठेवले. आणि आज बघा तुम्ही किती लोकांचे पत्र येत आहेत. मला, मी कोल्हापूरला गेलो तेव्हा एक मुलगी आली समोर, तिच्या हातात एक छोटुकलं एक बाळ होतं. मी म्हणले काय बाबा तुझं? तर शासन आपल्या दारीचा हा कार्यक्रम होता. म्हणाले ये दुआ है. बोले क्या दुआ है? बोले इसका नाम दुआ है. बोले ठीक है, अच्छा नाम है. तो बोले आपने उसको पैसे दिए थे मुख्यमंत्री सहायता निधि में, इसकी जान बच गई, इसका इसलिए उसका नाम मैंने दुआ रखा. बोला मला माहित पण नव्हतं कोण कोणाला पैसे देतोय, जात पात धर्म आपल्याकडे काय नाही. पंथ दिले ते जीव, असे हजारो लाखो लोक आहेत ज्यांचा जीव वाचलाय मुख्यमंत्री सहायता निधी मधून. माहित पण नाही आपल्याला. पण एका सईने तो पेशंट ऍडमिट होतो, त्या पेशंटचे बिल भरलं जातं आणि त्याचा जीव वाचतो. आता 1.5 लाखामध्ये महात्मा ज्योतिबा फुले होतं, 1.5 लाख योजना होती, ते आपल्या एका परिवारासाठी 1.5 लाख होते. आता आमच्या सरकारने किती केले? 5 लाख. आता 5 लाख रुपयामध्ये एका परिवाराला कुठलाही उपचार, कुठलाही संकट येऊ दे, शस्त्रक्रिया असू दे, काही असू दे, त्याचा 5 लाखापर्यंत मोफत उपचार आपल्या सरकारने केलाय निर्णय. हे पहिलं सरकार आहे. त्याच्यामध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. 12.5 कोटी 13 कोटी जनता त्या सगळ्यांना लागू केल्या आम्ही. अशी योजना पहिल्यांदा होते. अगदी करोडपतीपासून सर्वसामान्य गरीब माणसापर्यंत सगळ्यांना आम्ही ती योजना लागू केली. मग हे छापा ना तुम्ही, दाखवा टीव्ही, मग लोकांना कळेल इथं पैसे आपल्याला भरायचे नाहीत, इथे आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे. लोक बोलतील की नाही लोकशाही चांगला आहे, दाखवते बातम्या, ज्यादा लोक बघतील. या लोकशाहीवर आपल्या हिताचे योजना दाखवतात. टीआरपी वाढेल की नाही तुमचा? सर आता तुम्ही सण उत्सवांचा उल्लेख केलात. गेल्या अनेक काळांपासून असं घडतंय की गणेशोत्सव काळ असू दे किंवा नवरात्र उत्सवाचा काळ, ध्वनिक्षेपक मोठ्यानं लावल्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल होत आहेत. आर आर पाटलांच्या काळात असं झालेलं होतं, ते गुन्हे मागे घेण्यात आलेले होते. तुमच्या काळात असा काही निर्णय घेण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जातील का आगामी उत्सवाचं सगळं? साऊंड मोठ्यानं लावल्यामुळे अनेक गुन्हे अनेकांमध्ये. एकच सांगतो, नियमाने सगळ्या सण साजरे उत्सव झाले पाहिजेत आणि आपल्या उत्सवामुळे इतरांना त्रास होऊ नये ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आताच गणपती उत्सवाची महामंडळाची बैठक माझी झाली आणि त्यांनाही सांगितलं, आपलं पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करा. शेवटी पर्यावरण वाचवायलाच पाहिजे. आज आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, कधी पाऊस पडतो. आता यावर्षी आम्ही परमेश्वराकडे साकडं घातलं, पाऊस चांगला आहे, शेतकऱ्याला समृद्ध कर म्हणून सांगितलं, शेतकऱ्यावरची अरिष्ट दूर कर, चांगला पाऊस पडू दे. चांगला पाऊस पडतोय, पण कधी कधी पाऊस गायब होतो, कधी कधी बदाबदा पाऊस पडतो, म्हणजे ढगफुटी होते तशी होत का पाऊस? कशामुळे? आज ग्लेशियर वितळू लागलेत, समुद्राचं पाणी लेवल वाढू लागले. आज 40, 45, 50 पर्यंत डिग्रीचं तापमान. हे म्हणून आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखलाच पाहिजे. प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे. मोदीजीने काढलं ना, एक पेड माके नाम. म्हणून आमच्या सरकारने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. आज 10 लाख हेक्टरमध्ये झाडं लावणं हे टार्गेट आपण ठेवलंय. त्याच्यात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. माहीतच नव्हतं कोणाला, बांबू दुर्लक्षित होता. बांबू फक्त आपलं रामनाम सत्य आहे त्याच्यावेळे वापरायचं. पण आता बांबूमुळे आज 5-स्टार हॉटेलचं फर्निचर, एअरपोर्टचं फर्निचर बांबूमुळे, इथेनॉल बांबूमुळे, त्या पाशा पटेलने टी शर्ट दिल्या मला घालायला, टॉवेल बांबूमुळे, कपडे बनत आहेत
बांबूमुळे इथेनॉल बनतंय खूप मोठ्या प्रकारे, एक बांबूचे बाय प्रॉडक्ट होत आहेत. त्याच्या हातात घड्याळ, मला एक घड्याळ दिले त्यांनी, ते बांबूचं घड्याळ आहे. म्हणजे बांबूचं फर्निचर आणि मोठ्या प्रमाणात 20% तो ऑक्सिजन ज्यादा सोडतो बांबू. म्हणजे एका माणसाला जेवढं ऑक्सिजन लागतं त्याच्यापेक्षा जास्तीचा एक बांबू ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषतो. म्हणून पर्यावरणासाठी आपण हे करतोय. आणि बांबूचं माहीत आहे कुठं कुठं कोणाकोणाला बांबूचे लोकसभा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपल्या पक्षाचा आहे. आगामी काळात आता विधानसभा निवडणुका आहेत, जागा वाटपाच्या दृष्टीने आपली नेमकी किती जागेची तयारी आहे? बघा, महायुती विधानसभा एकत्र निवडणूक लढवते, मजबूतीने लढवते, लढवेल. आणि आमच्यामध्ये काही जागा वाटपाबद्दल काही तंटाबिंटा काही नाही आहे आणि समन्वयाने सगळ्या गोष्टी होतील. पुन्हा एवढं सगळं आता जे मी बोललो, एवढे सगळे प्रकल्प आपण केलेत, एकीकडे प्रकल्पाला चालना दिली आहे, दुसरीकडे म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना याची आम्ही सांगड घातलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, हे सरकारचं काम आहे. सरकार कशासाठी आहे? सरकार कुणा, आम्ही किती नियम बदलले, कायदे बदलले, सुटसुटीत केले, लेख, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पण यात खूप अटी होत्या. म्हणजे एका अटी म्हणजे काय, यांना आमच्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून हे असा प्रयत्न आहे का काय? म्हणजे सुरुवातीला जे आमच्या समोर आलेलं हे सगळ्या अटी काढून टाकल्या, आम्ही सुटसुटीत करून टाकलं, सेल्फ डिक्लेरेशन केलं. जे 15 वर्षाचा जो डोमिशियल दाखला पाहिजे तो काढून टाकला, जे ज्याचा शाळेचा दाखला आहे, जन्माचा दाखला आहे, रेशन कार्ड आहे 15 वर्षाचं, त्यांना आम्ही ग्राह्य धरून टाकलं. त्यामुळे सगळ्या गोष्टी सुटसुटीत करण्याचं काम सरकारने केलं. इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो आपण. म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. किचकट शासन आपल्या दारी आम्ही का केलं? योजना आहे, लाभ आहे, परंतु तो लाभ मिळवायला महाभयंकर प्रयत्न करायला लागायचे. कटकट, फरफट, सगळे खेटे मारणे, चक्रा मारून तो शेवटी वैतागून कंटाळून तो लाभ सोडून द्यायचा. मग आम्ही शासन आपल्या दारी डायरेक्ट तिकडे गेलो. म्हणजे ज्या शासनाच्या योजना ट्रॅक्टरपासून, पॉवर टिलरपासून, ड्रोनपासून, अगदी घराच्या चावीपासून, प्राईम पंतप्रधान आवास योजनेपासून, शेतकऱ्यांना जी काही मदत आहे, महिला भगिनींच्या योजना आहेत, या सगळ्या एका छताखाली आम्ही द्यायचं चालू केलं. कॉम्पिटिशन लागली जिल्हाधिकाऱ्यांमध्ये, प्रांतामध्ये, सीओमध्ये. आणि किती लोकांनी लाभ घेतला असेल? 5 कोटी या राज्यातल्या लोकांनी या लाभाचा फायदा घेतला. योजना होत्याच, परंतु त्या योजना मिळवताना कष्ट करायला लागायचे आणि म्हणून आम्ही ते सुरुवात केली. म्हणजे सरकार जे जे काही करायला पाहिजे हे अटी शर्ती वगैरे नाही, करतो बघतो आणतो वगैरे काय आमच्याकडे नाही. माझ्याकडे एक माणूस त्या दिवशी आला होता, त्याला राज ठाकरे साहेब आले होते. ते 2 पुण्यातले लोक शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. म्हणाले यांचा प्रस्ताव मागून घ्या कलेक्टरकडून. मी म्हणालो यांना लगेच आजच्याच पैसे देतो. मला आजच्याच पैसे मिळणार? मी त्या पुण्यातल्या लोकांना थांबवलं, मी त्या माणसाला सांगितलं चेकबुक घेऊन ये. तो एक जण लिहिणारा होता, मुंबईत राहत होता, सुट्टी होती, आणि चेकबुकवाला ठाण्यात राहत होता. मी बोलो सगळं काम सोड आणि घेऊन ये. त्यांना दोघांना 10-10 लाख रुपयाचे चेक त्यांना थांबून ताबडतोब दिले. आणि राज ठाकरे साहेब जेव्हा पुण्यात गेले ते पूर बघायला, महापूरच्या परिस्थितीमध्ये, तेव्हा त्यांनी त्याचा उल्लेख केला की या दोघांना पैसे मिळाले. सरकार असं आहे आमचं, जागेवर निर्णय. त्यामुळे महायुतीचं सरकार या कामाची जी काही पोचपावती आहे जनता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देणार आणि महायुतीचं सरकार मजबूतीने पुन्हा येणार, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. कारण लोकसभेचा तुम्ही म्हणाल आता स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे ना, हो, महायुतीमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे ना. मग आता ज्यांना एवढे वर्ष झाले, आम्ही तर आता नवके आहोत,
लोकांनी ठरवलं ना की बाबा काम करणारे कोण, निर्णय घेणारे कोण. धनुष्यबाणाला मिळालं ना मतदान, स्ट्राईक रेट वाढला, 13 आम्ही जागा समोर समोर लढलो, 13 पैकी 7 जागा आम्ही जिंकलो. म्हणजे एक जागा आम्ही जिंकलो जास्त, कोकणामध्ये एकही जागा त्यांना मिळाली नाही. छत्रपती संभाजीनगर 3 नंबरवर गेले, ठाण्यावर बेट लावली होती, ठाण्यात साधा माणूस दिला मी एकदम, बोले हा पडणार, कोण आहे नरेश मस्के, हा पडेल, मी बोले हा निवडून येईल, निवडून आला. त्यामुळे या कामाची पोचपावती या पुढे या निवडणुकीत मिळेल आणि जे उर्वरित जे काय प्रकल्प आमचे सुरू आहेत हे प्रकल्प आम्ही पूर्ण करू आणि या राज्यामध्ये जी आज आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं काय इंडस्ट्री येते आहे. आता दावोसमध्ये मी 2 गेलो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये, तिथे सगळ्या देशाचे लोक येतात. 5 लाख कोटीचे MOUs केले, पहिल्यांदा 1,37,000, नंतर 3 लाख आणि काहीतरी 70 का 50 लाखाचे. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये उद्योग येण्यास खूप लोक उत्सुक आहेत. आता त्याच्यापैकी ॲक्च्युअल 60-70-80% एक्झिक्युशन झालं, नुसतं आम्ही MOU नाही केले, पूर्वीप्रमाणे कागदावर नाही राहिले, आम्ही त्याचं ॲक्च्युअल त्याची अंमलबजावणी केली. आता परवा आमच्याकडे आले होते जवळपास 20,000 कोटीचे MOU साईन झाले, कुठले ते टोयोटा किर्लोस्कर, त्यांनी हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा करार केला. गडचिरोलीमध्ये कोण जात होतं का, आता गडचिरोलीमध्ये देखील उद्योग सुरू झाले, तिकडे जवळ 40-50 हजाराची इन्व्हेस्टमेंट. सूर्यागड प्रकल्प मी सुरू केला पालकमंत्री असताना, आज गडचिरोलीमध्ये नक्षलग्रस्तांचं सगळं राज्य होतं, नक्षलग्रस्त जे आहेत ते नक्षली आहेत, त्यांना बरोबर त्यांचा कार्यक्रम सुरू केला मी आणि कार्यक्रम सुरू बरोबर आता उद्योग सुरू झाले, लोकांच्या हाताला काम, म्हणजे नक्षलवाद्यांचा कार्यक्रम हा. त्यामुळे आता उद्योग घाबरत होते जायला, आता उद्योग सुरू झाले तिकडे जायचे, स्टील इंडस्ट्री येते आहे आणि गडचिरोली सारख्या भागात जेव्हा डेव्हलपमेंट होती आहे याचा अर्थ फक्त मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, संभाजीनगर इथपर्यंत इंडस्ट्री मर्यादित राहता कामा नये हे आमचं धोरण आहे. अगदी टोकापासून, अगदी गडचिरोलीपासून संपूर्ण राज्यामध्ये इंडस्ट्री आली पाहिजे, त्याचं सेंट्रलाइज नाही डिसेंट्रलाइज झालं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपल्याला या विकासाला चालना मिळेल. कारण कनेक्टिव्हिटी पाहिजे, आता समृद्धीमुळे त्या भागामध्ये इंडस्ट्री जाऊ लागली. मोदी साहेबांनी अमरावतीला मेगा टेक्सटाईल पार्क दिला आहे, तिथे आता ते सुरू होईल, लॉजिस्टिक पार्क सुरू होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, समृद्धीवर इंडस्ट्री येते आहे. आता काल आम्ही परवा कॅबिनेटमध्ये लॉजिस्टिकचं धोरण हे केलं, 5 लाख लोकांना नोकऱ्या मिळणार, जवळपास 30,000 कोटी रुपये सरकारला उत्पन्न मिळणार. शेवटी हे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम आहे. $5 ट्रिलियन जे काही गोल स्वप्न मोदीजी पाहत आहेत त्याला $1 ट्रिलियन आपलं आहे महाराष्ट्राचं आणि ते अचीव करणार. नीती आयोग म्हणालं $1 ट्रिलियन तुम्ही फक्त मुंबई आणि MMR मध्ये एवढं पोटेन्शियल आहे की तुम्ही इथंच $1 ट्रिलियनचं गोल अचीव करू शकता. म्हणजे आपल्याकडे पोटेन्शियल खूप आहे, आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे, आपल्याकडे स्किल मॅनपॉवर आहे. आपण इंडस्ट्रीमध्ये पॉलिसी बदलली, सिंगल विंडो क्लिअरन्स सुरू केला आहे, सबसिडी सुरू केली आहे, त्यामुळे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आपलं आहे महाराष्ट्र. त्यामुळे आपण FDI मध्ये पहिला नंबर आहे आपला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये आपलं GDP मध्ये पहिला नंबर आहे. त्यामुळे हे सगळी व्यवस्था आपण केली आहे आणि विरोधक काय म्हणतात ही योजना पैसे नाहीत पैसे नाहीत पैसे नाहीत. अरे पैसे नाहीत असे आम्ही काही योजना करणार का, आम्हाला लोकांमध्ये जायचं आहे, लोकांना फेस करायचं आहे. खोटं आम्ही कधी काम करणार नाही, जे आम्ही करणार तेच बोलणार आणि जे बोलणार ते करणार असं आमची भूमिका आहे. त्यामुळे GDP च्या 25% कर्ज आपण घेऊ शकतो, आम्ही 17.5% आहे. FRBM च्या आम्ही 3% दरवर्षी घेऊ शकतो. आज आमचं आपल्याकडे स्कोप आणखी आहे, ही योजना आताच नाही, पुढचे 4-5 वर्षाचं प्रावधान आहे याच्यामध्ये.
त्यामुळे विरोधकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. विरोधक इकडे चिंता करतात, विरोधक विरोध करतात, हे खोटं आहे, फसवं आहे, चुनावी जुमला आहे. आणि मग त्यांच्या कार्यालयासमोर मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर पण लावतात, फॉर्म पण भरतात, फक्त माझा फोटो नाही टाकत. कोर्टात पण गेले, ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टाने फेटाळलं, त्यांना फटकारलं. अरे आमच्या बहिणींच्या साठी आम्ही थोडी मदत करायला बघतोय, तुम्हाला का पोटदुखी? तुम्ही तर दिलं नाही, आम्ही देतोय. तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि मी म्हणालो मगाशी की मीडियाने पण ठीक आहे, टीका तुम्ही करायला पाहिजे, सरकार चुकत असेल बिलकुल आपण छापा, कुठे काही त्रुटी असतील छापा, परंतु जेव्हा खरं म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असायला पाहिजे, त्याचं आम्ही स्वागत करू. जिथे चांगलं काम सरकार करतंय तिथे तुम्ही ते दाखवलं पाहिजे, जे लोकांच्या हिताचं आहे. सर आरक्षणाचा मुद्दा उत्तर मी दिली आहेत, अगदी आरक्षणाचा मुद्दा विचारता सगळे उत्तर दिलेत. पण सर आरक्षणाचा मुद्दा सर्वपक्षीय बैठक घ्यावी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर, किंवा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा. अगदी शेवटचा प्रश्न, कारण गुणीजनांचा सन्मान सुद्धा करायचा आहे, या आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरतीये. पण जरांगे म्हणतायत बैठकीत मी येणार नाही, भुजबळ म्हणतायत बैठक घेऊन उपयोग नाही, तिढा कसा सुटणार आहे? सरकारची भूमिका, आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट होती आणि आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर समाजाचं आरक्षण कमी होता कामा नये ही भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही बोलल्यानंतर जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी असताना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत मराठवाड्यात अशी जेव्हा मागणी केली, त्यावेळेस आमच्या सरकारने नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली. कुणबी नोंदी शोधू लागले, मिळू लागल्या, त्यांचे प्रमाणपत्र मिळू लागले. मी जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार, त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेतलं. त्या अधिवेशनामध्ये 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं, कुणाचंही कमी न करता. कोर्टात कोण गेले ते रद्द करण्यासाठी बघा, कोर्टामध्ये कोण गेले हे विरोधी पक्षातलेच लोकांनी कोर्टात कुणाला पाठवले ते आम्हाला माहित आहे. कोर्टाने त्याला रद्द केलेलं नाही. माझी मला वाटतं की जे आम्ही आरक्षण दिलेलं आहे हे कायद्याच्या चौकटीत बसवून दिलेलं आहे. हे मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे प्रूव्ह केलेलं आहे. बॅकवर्ड कमिशन पुनर्गठित केलं आणि इम्पिरिकल डेटा गोळा केला आम्ही. मराठा समाज किती आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या, त्यात मराठा किती आहे, घरकाम करणाऱ्या महिला, माथाडी कामगार, डबेवाले, ऊसतोड कामगार, या सगळ्यांचं अनालिसिस झालंय, पूर्ण डेटा तयार केलाय आणि त्याच्यानंतर आम्ही हे आरक्षण दिले. त्यामुळे न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे की या सगळ्या ज्या बाबी आहेत या लक्षात घेता हे आरक्षण टिकेल. परंतु हे टिकू नये, तुम्ही दिलं नाही, जेव्हा द्यायची संधी होती तेव्हा नाही दिलं तुम्ही, या फक्त मराठा समाजाला फक्त त्यांचा वापर केला, त्यांचा फायदा घेतला स्वतःच्या राजकारणासाठी, पण त्यांना वंचित ठेवलं. पण आम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही केलं, त्यांना आम्ही सवलती दिल्या, त्यांना ओबीसी प्रमाणे जे काही सुविधा द्यायच्या त्या आम्ही दिल्या ओबीसीच्या कमी न करता. आज सारथीपासून त्यांना जॉब ओरिएंटेड शिक्षण मिळतंय, त्यांना नवीन नवीन कोर्सेस आम्ही देतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 15 लाख रुपये त्याचं व्याज आम्ही भरतोय. 70 ते 80 हजार मुलांना त्याचं कर्ज मिळालेलं आहे आणि हे करतोय आम्ही. त्यामुळे आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आम्ही सर्वपक्षीय ऑल पार्टी मिटिंग आम्ही बोलवली होती, सगळ्यांनी येऊन याच्यामध्ये आपले विचार मांडले पाहिजे होते. काय भूमिका आहे तुमची? संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं येतो 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 आणि नंतर गायब झाले. आम्ही आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे म्हणून आम्ही सांगतो, दुटप्पी भूमिका घेऊ नका. समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये.
हे आपलं पुरोगामी महाराष्ट्र आहे, पुरोगामी राज्य आहे, आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, सगळे समाज गुण्या गोविंदाने इथं राहतायत. पण आज आपण पाहतोय की गावबंदी, या कार्यक्रमात कुणी जायचं नाही, त्याने त्या कार्यक्रमात जायचं नाही. मी पवारसाहेबांना म्हणालो, ही अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये कधी आली नव्हती, असं होऊ नये. निवडणुका येतात जातात, सरकार येतात जातात, परंतु समाजामध्ये कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नसतो, पण समाजामध्ये जातीय तेढ द्वेष पसरता कामा नये, ही भूमिका आमच्या सरकारची आहे. आणि सगळ्यांनी या ना एकत्र येऊन आपण जे काय समाजाच्या हिताचा निर्णय आपण घेऊ. अगदी सर, राज्याचे मुख्यमंत्री समोर आहेत, कोकणी माणूस आहे, प्रश्न एक मनात कायम आहे. कोकणवासियांसाठी तुम्ही टोलमाफी केलेली, अनेक कोकणवासीय गणेशोत्सवाकरता कोकणात जाणार आहे, पण समृद्धी महामार्ग होतो सर, मुंबई गोवा अजून काही होत नाहीये. मुंबई गोवा हा नॅशनल हायवेचा आहे, परंतु आता त्याच्यावर आम्ही पूर्ण लक्ष दिलेलं आहे. जसं भिवंडी नाशिक ठाणे याच्यावर पण लक्ष दिले, मी स्वतः गेलो होतो तिकडे. आणि हा मुंबई गोवा जो आहे तो देखील आता लवकरच तो पूर्ण होईल, आणि त्याचा देखील फायदा लोकांना होईल. कारण खरं आहे तो, त्याचा गडकरी साहेबांनी खूप प्रयत्न केले, एका कॉन्ट्रॅक्टरचं 500 कोटी लोन पण काढून दिलं. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जिथं कॉन्ट्रॅक्टर खराब झाले मिळाले, त्या रस्त्याचं वाट लागली, असा इतिहास आहे. पण दुरावस्था झाली, आणि म्हणून त्याच्याकडे देखील आम्ही लक्ष देतोय. आणि मुंबई गोवा तर हा जुना आहे, तो तर दुरुस्त होईल, पण आम्ही मुंबई गोवा हा मुंबई पुणे आणि मुंबई नागपूर प्रमाणे ऍक्सेस कंट्रोल सुपर एक्सप्रेस आम्ही करतोय. त्याचा DPR तयार झालेला आहे, तुम्हाला 4 तासात आता गोव्याला जाता येईल, सिंधुदुर्गात जाता येईल. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात, वेळात वेळ काढून बहुतेक प्रश्नांची आम्ही काही प्रश्न न विचारताही दिलखुलासपणे उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. तुमच्या हस्ते आपण गुरुजनांचा सन्मान सुद्धा करणार आहोत, 1-2 मिनिटं. माननीय मुख्यमंत्री सरांना मी विनंती करते थांबावं, आणि लोकशाहीचे सर्वे सर्वा गणेश नायडू सर यांना विनंती करते स्टेजवर यावं. त्याचबरोबर जे गुणीजन आहेत, ज्यांना आता ज्यांचा सत्कार या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते केला जाणार आहे, त्यांनी तयार राहावं ही कळकळीची विनंती आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. 7 PM हेल्थकेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर गिरीश आणि डॉक्टर प्रमोद उके यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यावं, एक्सिलन्स इन हेल्थकेअर म्हणून त्यांचा गौरव केला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, इतरही राज्यात उर्वरित कार्यक्रम आहेत, विकास कामांची काही मीटिंग्स आहेत, त्यामुळे आपण पुरस्कार सोहळा लवकर आटपतोय. भारत टेक्सपेअर वेलफेअर प्लॅटफॉर्म फाउंडेशनचे CA महेंद्रा तुराकिया यांना एक्सिलन्स इन सोशल म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. गुणीजनांना विनंती आहे आपण लवकर स्टेजवर यावं, आपल्याला सन्मानित करायचं आहे. भारत टॅक्सपेयर्स वेलफेअर प्लॅटफॉर्म फाउंडेशनचे CA महेंद्र तुरखिया यांना एक्सिलन्स इन सोशल वर्क यामध्ये सन्मानित केलं जातं. पुरुषोत्तम केशवराव धोंगे एक्सिलन्स इन हेल्थकेअर म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. 3,000 पेक्षा जास्त मोफत डोळ्यांचं ऑपरेशन वयोवृद्धांचं त्यांनी केलेलं आहे. शिवानंद कृष्णाजी मिनगिरे एक्सिलन्स इन सोशल पुरस्कारार्थींनी लवकरात लवकर व्यासपीठावर यावं मी विनंती करते. मान्यवरांना देखील विनंती करते की त्यांनी त्यांना वाट मोकळी करून द्यावी, प्लीज सहकार्य करा. तोरस इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडचे मिस्टर दिगंत शर्मा यांना विनंती आहे आपण स्टेजकडे यावं, आपल्याला एक्सलन्स इन अॅग्रिकल्चर या पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. लोकशाही संवाद या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आपल्याला हा पुरस्कार दिला जातोय. AKSA डॉक्टर अमित कांबळे यांना एक्सलन्स इन एज्युकेशन पार्टनर फॉर अब्रॉड MBBS स्टडीज म्हणून सन्मानित करण्यात येत आहे.
ऍडव्होकेट विशाल भारत नवळे यांना एक्सलन्स इन सोशल म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. उपस्थितांना विनंती आहे, पुरस्कारार्थींना वाट मोकळी करून द्यावी, सहकार्य करा प्लीज. यानंतर पानेरी एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे मिस्टर वीरजी भाई गाडा यांना एक्सलन्स इन रिटेल म्हणून आपण सन्मानित करत आहोत, त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. विनंती, आपण स्टेजवर यावं. सूर्य आय इन्स्टिट्यूटचे डॉक्टर जय गोयल यांना एक्सलन्स इन आय केअर म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करते, त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि मान्यवरांना विनंती आहे, जे पुरस्कारार्थी आहेत त्यांच्यासाठी शिव संगम एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संगमेश्वर वारे एक्सलन्स इन एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटर म्हणून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर मिस्टर परेश शहा ए अमृतलाल अँड कंपनी या ट्रस्टेड आयुर्वेदिक अँड स्पायसेस प्रोडक्ट सप्लायर्स म्हणून त्यांना सन्मानित केलं जात आहे. गेल्या 81 वर्षांना आयुर्वेदामध्ये अनुभव आहे, त्यांना उमटन किंग ऑफ महाराष्ट्र अशी त्यांची ख्याती आहे. सर्व मंगल एचओचे मिस्टर संप्रीत कनवाटिया यांना देखील पुरस्काराकरता मी व्यासपीठावर बोलवते. डीएम न्यूरोलॉजीचे डॉक्टर किरण वसंत पाटील यांना एक्सलन्स इन रुरल याकरता म्हणून या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर वानंद क्लिनिकचे डॉक्टर अमित नाळे यांना एक्सलन्स इन सेक्शुअलॉजी या कॅटेगरीमध्ये आपण सन्मानित करत आहोत. वानंद क्लिनिकचे डॉक्टर अमित नाळे यांना मी विनंती करते, आपण स्टेजवर यावं. नायल्स एंटरप्राइजेसचे मास्टर फ्रान्सिस यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मिस्टर प्रशांत दोषी यांना एक्सलन्स इन स्टॉक मार्केट एज्युकेशन म्हणून या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. त्याचबरोबर मर्मवेदा कायरोप्रॅक्टिसचे डॉक्टर संदीप वसंतराव हसे यांना एक्सलन्स इन कायरोप्रॅक्टर म्हणून सन्मानित केलं जात आहे. मान्यवरांना विनंती आहे, पुरस्कार लवकरात लवकर स्वीकारा, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मर्मवेदा कायरोप्रॅक्टिसचे डॉक्टर संदीप वसंतराव हसे यांना विनंती आहे, आपण स्टेजकडे यावं. मान्यवरांना विनंती आहे, पुरस्कार सोहळा आपल्याला लवकरात लवकर आटपायचा आहे, कृपया विनंती आहे प्लीज. मुख्यमंत्री शिंदे हे वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहे, त्यामुळे पुरस्कारार्थींना विनंती आहे फोटो काढण्यासाठी जास्त वेळ लावू नये. फिनिक्स लँडमार्कचे मिस्टर सुनील लक्ष्मण राठोड यांना एक्सलन्स इन रिअल इस्टेट म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर डीवाय पाटील ग्रुप कोल्हापूरचे डॉक्टर संजय डी पाटील यांना एक्सलन्स इन एज्युकेशन या पुरस्कारानं आपण सन्मानित करत आहोत, त्यांना विनंती, आपण स्टेजकडे यावं. डीवाय पाटील ग्रुप कोल्हापूरचे डॉक्टर संजय डी पाटील. संध्या एग्रोचे डॉक्टर स्मित पटेल यांना कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामाबद्दल गौरवण्यात येत आहे. सुनील हॉस्पिटलचे डॉक्टर उमेश नेतम यांना देखील उल्लेखनीय कामगिरी संदर्भात सन्मानित करण्यात येत आहे. पुण्याच्या बाणेगेर हॉस्पिटल आयव्हीएफ सेंटरचे डॉक्टर जयदीप पालवडे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे, त्यांनी देखील या ठिकाणी व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर स्पायनोलॉजी क्लिनिकचे डॉक्टर किरण शेटे यांना मी विनंती करते स्टेजवर यावं, त्यांना एक्सलन्स इन स्पायनोलॉजी या पुरस्कारानं आपण गौरव करत आहोत. सौ संगीता विठ्ठल डग पाटील यांनी देखील व्यासपीठावर यावं पुरस्कार स्वीकारण्याकरता, सोशल म्हणून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर माऊली अॅडव्हर्टायझरचे मिस्टर प्रकाश भेंड्रे यांना विनंती आहे, आपण स्टेजवर यावं, त्यांना एक्सलन्स इन अॅडव्हर्टायझिंग या पुरस्कारानं आपण सन्मानित करत आहोत. माऊली अॅडव्हर्टायझरचे मिस्टर प्रकाश भेंद्रे. संतोष अगताप नील्स एंटरप्राइजेस एक्सलन्स इन शेअर मार्केट ट्रेनिंग आणि गणेश सुनील शिंदे भूमाता फूड प्रोडक्टचे एक्सलन्स इन अॅग्रिकल्चर याकरता त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्कारार्थींना विनंती आहे फोटोसाठी जास्त वेळ लावू नये,
मुख्यमंत्री पुरस्कारार्थींना विनंती आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कृपया सहकार्य करावं. चॅनल पैकी कोणी असेल तर त्यांनी त्या ठिकाणी प्लीज कोऑर्डिनेट करावं. मी विनंती करते, सहकार्य करा, राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे हे गुणीजन यांना लोकशाही मराठीतर्फे या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. आणि हा क्षण कॅमेऱ्यामध्ये आपण कैद करत आहोत. त्याचबरोबर डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. मी डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांना विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं. डॉक्टर मिहिर कुलकर्णी, टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. अंजली नायडू यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. द्रुमित नायडूजी यांना देखील मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. मी कृपया विनंती करते, तिथे कोणीतरी थांबावं. मी विनंती करते, गर्दी करू नका व्यासपीठावर. कृपया मी विनंती करते. पुरस्कारार्थींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. सर एक फोटो पटका. पवार थँक्यू. परत जायचं.